बालमित्रांनो, आपण अभ्यासत आहोत ब्रिटिश सत्तेचे भारतावरील परिणाम. त्यामध्ये नव्या जमीन महसूल व्यवस्थेचे परिणाम काय झाले ते पाहूया. ब्रिटिशांनी भारतामध्ये सत्ता काबीज केल्यानंतर सर्वात प्रथम महसूल व्यवस्थेमध्ये महत्त्वपूर्ण असे बदल केले. शेत जमिनीची मोजणी केली, शेत जमिनीचा सारा हा शेतीच्या क्षेत्रावर निश्चित केला आणि त्या ठिकाणी शेतसारा हा रोख रकमेत भरण्याची सक्ती केली आणि वेळेवर शेतसारा भरावा, नाही भरला तर शेतजमीन जप्त करण्याची कारवाई ब्रिटिश सत्तेने सुरू केली आणि या जमीन महसूल व्यवस्थेचे ग्रामीण भागावर त्या ठिकाणी खूप अनिष्ट असे परिणाम झाले. अनिष्ट म्हणजेच वाईट परिणाम झाले. शेतकऱ्याला शेतसारा वेळेवर भरण्यासाठी शेतकरी येईल त्या किमतीला आपलं पीक विकू लागला आणि ते पीक विकताना व्यापारी आणि दलाल शेतकऱ्याकडील माल विकत घेताना वाजवीपेक्षा कमी दराने, म्हणजेच खूप अल्प किमतीमध्ये कमी दराने माल खरेदी करू लागले. अशा प्रकारे शेतसारा भरण्यासाठी प्रसंगी शेतकऱ्याला शेतात उत्पन्न जर निघालं नाही तर शेतकऱ्याला त्या ठिकाणी सावकाराकडून कर्ज घ्यावं लागलं आणि मग कर्ज जर फेडण्यात नाही आलं तर सावकार शेतकऱ्याकडची जमीन त्या ठिकाणी बळजबरीने जप्त करीत असे किंवा त्या ठिकाणी शेतकऱ्याला ती जमीन विकावी लागत असे आणि मग कर्ज फेडावं लागत असे. अशा प्रकारे शेतकरी कर्जबाजारी झाले. या नव्या जमीन महसूल व्यवस्थेमुळे शेतकरी कर्जबाजारी झाले. शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या, कर्ज फेडण्यासाठी जमिनी विकाव्या लागल्या आणि सरकार तसे जमीनदार, सावकार, व्यापारी हे सर्व शेतकऱ्यांचं सर्वत्र शोषण करत सुटले. म्हणजे सरकारही वेळेवर सारा भरला नाही तर शेतकऱ्याकडची जमीन काढून घेत होतं, सावकाराकडून कर्ज घेतलं तर सावकाराचं कर्ज फेटलं नाही तर त्या ठिकाणी शेतकऱ्याची जमीन शेतकऱ्याला विकावी लागत असे. व्यापारी माल अल्प दरात घेत असे, दलाल त्या ठिकाणी वाजवीपेक्षा कमी दराने माल घेत असे. अशा प्रकारे सर्वत्र शेतकऱ्याचं शोषण आणि शोषण सुरू झालं.